विद्यार्थिनो, विद्यार्थी फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। जय भीम, सप्रेम जय भीम सर्वान। प्रज्ञा प्रबोधिनी करियर अकॅडमीच्या विज्ञान विषयाच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे। भौतिकशास्त्र आपण शिकतो आहे आणि त्यामध्ये भौतिकशास्त्रामध्ये फिजिक्समध्ये आपला काल विद्युत धारा हा टॉपिक सुरू होत आहे। ओके, काल आपण काय बघितलं विद्यार्थ्यांनो, तर काल आपण खास दोन गोष्टी बघितल्या। पहिली गोष्ट होती विद्युत धारा, म्हणजे इलेक्ट्रिक करंट, आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली ती होती पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे विभवांतर। विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स। पोटेन्शियल डिफरन्स विभवांतर नसेल तर इलेक्ट्रिक करंटचा फ्लो होत नाही। त्यांचे फॉर्म्युलेज बघितले होते आणि त्यांचे डिटेल्स घेतले होते की आणि ते कन्सेप्च्युअली समजण्याचा काल आपण प्रयत्न केला होता। आता आपण पुढे जाऊया विद्यार्थ्यांनो, तर एकदा रिप्लाय करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, मग आपण पुढे वळूया। ऑडिओ व्हिडिओसाठी रिप्लाय करा स्टुडंट्स। येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड। आता बघूया, आता नेक्स्ट आजचा कन्सेप्ट आहे स्टुडंट्स, तो आहे विद्युत बोध। नेक्स्ट कन्सेप्ट आहे विद्युत रोध। ओके, त्याला आपण इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स म्हणतो। इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स। ओके, आता होते कसं, कालचा तो सिच्युएशन आठवून घ्या। एक वायर होता आणि त्या वायरमध्ये मेटलचा वायर होता, त्यामध्ये पुष्कळसे फ्री इलेक्ट्रॉन्स होते आणि फ्री इलेक्ट्रॉन्स रँडम कंडिशनमध्ये इकडे तिकडे जात होते। आता काय होते की रँडम कंडिशनमध्ये जाते, मग आपण त्याला एक बॅटरी अटॅच करतो, है ना। आपला वायर होता, त्याला एक बॅटरी लावली। बॅटरी लावल्यामुळे या वायरमध्ये काय निर्माण होऊन जाते, तर बॅटरी या वायरमध्ये पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह पोटेन्शियल, म्हणजे हाय पोटेन्शियल लो पोटेन्शियल, उच्च विभव निच्च विभव असा निर्माण करते, म्हणजेच विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स निर्माण करते। आणि त्यामुळे हे सगळे इलेक्ट्रॉन्स स्पेशली एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जायला निघतात, है ना, एका डायरेक्शनने जायला निघतात आणि ती डायरेक्शन असते पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी। बॅटरीच्या धन अग्राकडे ते सगळे इलेक्ट्रॉन पडायला सुरू करतात, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन्सचं वहन नेगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत होत राहतं। आता होते कसं की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत या वायरच्या तुकड्यामध्ये म्हणा किंवा या वायरमध्ये म्हणा, फक्त इलेक्ट्रॉन्स तर नाही आहेत, बेसिकली या ठिकाणी आपल्याला दिसते की काही ॲटम्स पण आहेत, है ना। या ॲटम्समधूनच तुटून हे इलेक्ट्रॉन्स काय झाले, फ्री झाले, है ना। जे शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन्स होते ते या ॲटम्सपासूनच तुटून फ्री झाले आणि फ्री झाल्यामुळे ते आता क्रिस्टलमध्ये किंवा वायरमध्ये कुठेही जाऊ शकतात। आता हे इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे चालले, पण एक गोष्ट आहे की इलेक्ट्रॉन्सवर असतो नेगेटिव्ह चार्ज आणि प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज। ओके, तर हे तुटलेले इलेक्ट्रॉन्स यांना हा पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे ॲटममध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, अणूमध्ये जो घन प्रभार आहे, तो नेहमी अट्रॅक्ट करत असतो। कालची केस आठवत असेल तुम्हाला, बघा हा केंद्र होता, इथे प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, कक्षेमध्ये काय इलेक्ट्रॉन्स आहेत, अशी आपण कक्षा काढल्या, दोन कक्षा काढल्या की तिसरी कक्षा सर। आता या तिसऱ्या कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन केंद्राशी म्हणजे न्यूक्लियससोबत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने अट्रॅक्टेड होते, पण थोडीशी याला एनर्जी एक्स्ट्रा मिळाली, 10 इलेक्ट्रॉन इथून काय झालं, तुटून बाहेर पडला। हा जरी बाहेर पडला पण हा केंद्रासोबत थोडा ना थोडा फॉर्ममध्ये अट्रॅक्शन मोडमध्ये असतोच। ओके, तर होते काय की
हा प्रोटॉन किंवा हा पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस मधला या इलेक्ट्रॉनला थोडा थोडा अट्रॅक्ट करत असतो. म्हणजे काय होते की जेव्हा हे पॉझिटिव्ह टर्मिनलकडे हे इलेक्ट्रॉन्स धावायला लागतात तेव्हा हा जसा सपोज करा हा इलेक्ट्रॉन पडतोय इथनं, तर हा अणू, हा असा अणू या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे थोडा अट्रॅक्ट करतो. किंवा असे होऊ शकते की एखादी अणू या इलेक्ट्रॉनच्या रस्त्यामध्ये चालू दे, म्हणजे असा चाललाय आणि याला टक्कर मारून देईल. म्हणजे मला सांगायचं हे आहे की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स असे वाहत आहेत आणि अचानक त्यांची भेट ॲटमसोबत होते. हा ॲटमच्या दुरून गेला तर हा थोडा त्याला अट्रॅक्ट करतो आणि हा इलेक्ट्रॉन जाण्याचा प्रयत्न करतो. होते हे की एकतर रस्ता त्याचा अडवला जातो किंवा त्याला अट्रॅक्ट केलं जाते. शेवटी हेच होणार आहे की हा वाहत्या इलेक्ट्रॉन्सची गती किंवा मोशन थोडी काय होऊन जाईल, स्पीड त्याची कमी होऊन जाईल, है ना. स्पीड कमी होऊन गेल्यामुळे काय होतो की हा इलेक्ट्रॉन पाहिजे त्या गतीने वायरमध्ये फिरू शकत नाही. ओके, आणि याच्या फिरण्याला किंवा याच्या वाहणाऱ्याला आपण असं म्हणूया की तो अडथळा निर्माण होतो. म्हणजे इलेक्ट्रॉन्सच्या वहन होत असताना त्याच्या वाटेवर, त्याच्या रस्त्यावर कोणीतरी येऊन त्याची वाट अडवतो किंवा त्याला वाहत असताना त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. हे जे असते यालाच आपण काय म्हणतो, विद्युत रोध म्हणजे रेझिस्टन्स. तुझं एक सिम्पल सगळं, इथे मोठा क्लासरूम आहे, या क्लासरूममध्ये एकही डेस्क बेंच नाही आहे आणि मला त्या कोपऱ्यात जायचं आहे. एकही डेस्क बेंच नाही, खाली क्लासरूम आहे, तुम्ही सरळ धावत धावत निघून जाईल. पण आता या क्लासरूममध्ये डेस्क बेंच आहे, आता मला इथून तिथे जायचं असेल तर माझ्या वाटेवर, माझ्या रस्त्यावर भरपूर अडथळे आहेत. तर मी जाणार तर तिकडे नक्की, पण माझी स्पीड म्हणा किंवा माझी जाण्याची जी गती आहे किंवा जे काही असेल ते काय होईल, अडथळत मला जावं लागेल. आणि यालाच आपण काय म्हणतो, रेझिस्टन्स म्हणतो, म्हणजे रोध म्हणतो. तर असा रोध इलेक्ट्रॉनच्या गतीला या वायरमध्ये असलेले अणू रोध पुरवतात, म्हणजे रोध करतात, त्याच्या वाहण्याच्या गतीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स काय होते, डेव्हलप. ओके, आता काय होते की काही जे पदार्थ आहेत त्या पदार्थांमध्ये हा जो रोध असतो, हा रोध काय असतो, रोध कमी असतो. म्हणजे रेझिस्टन्स काय असते, कमी असते. तर जेव्हा रेझिस्टन्स किंवा रोध कमी असतो तेव्हा त्या पदार्थाला आपण कंडक्टर म्हणतो. कंडक्टर म्हणजे मराठीत काय, सुवाहक, म्हणजे वाहून जाण्यासाठी, चार्जेसला वाहून जाण्यासाठी हा पदार्थ काय करतो, म्हणजे कमी रोध देतो. आणि कमी रोध दिल्यामुळे त्याचे वाहने काय होते, सुलभ होऊन जातं, इझिली तो वाहू शकतो. जर असं होत असेल तर तो पदार्थ आपण काय म्हणायचा, कंडक्टर म्हणायचा. जसं की तुम्हाला माहिती आहे, खास कंडक्टरचे उदाहरण आपण घेऊया तर हे उदाहरण आपल्याला दिसतील की सिल्वर है ना, सिल्वर म्हणजे एजी, गोल्ड एयू, कॉपर सीयू, हे सगळे जे मेटल्स आहेत किंवा धातू आहेत यांची रोध पुरवण्याची क्षमता काय आहे, कमी आहे. म्हणजे हे रोध कमी पुरवतात म्हणून यांच्यामध्ये जे करंट वाहून जाते, विद्युतधारा जी वाहत असते ती वाहणारी विद्युतधारा काय, खूप चांगल्या पद्धतीने वाहून जाते. म्हणजे इथे रोध कमी पुरवला जातो म्हणून या पदार्थांना आपण सुवाहक म्हणतो. काही असे असतात की हा रोध जो आहे, रोध खूप जास्त देतात, रोध जास्त असते त्या पदार्थांमध्ये, रोध जास्त असते. रोध जास्ती असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, इन्सुलेटर. याला मराठीत काय म्हणतो आपण, कुवाहक. ठीक आहे, इन्सुलेटर म्हणतो. ठीक आहे, उदाहरण घेऊ यायचं तर जसं लाकूड, रबर है ना,
या वस्तू ज्या आहेत यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सला फ्लो होण्यासाठी खूपच अडथळे निर्माण केले जातात आणि म्हणून याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊच शकत नाही आणि होऊ शकत नाही. म्हणून आपण म्हणतो यांच्यामधनं विद्युतधारा पास होत नाही, करंट पास होत नाही, म्हणून यांना आपण इन्सुलेटर्स म्हणतो. पण काही असे पदार्थ आहेत, की त्यांचा रोध कमीही नसतो आणि जास्तही नसतो. म्हणजे काय, रोध जो असतो तो असतो मध्यम. मध्यम रोध असतो तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर. आणि यांना मराठीत आपण अर्धवाहक म्हणतो. हे सेमी कंडक्टरचे उदाहरण घेऊ आपण, तर सिलिकॉन है ना, जर्मेनियम असे उदाहरण आपल्याला दिसतील. हे सेमी कंडक्टर खूप कमी रोध, म्हणजे धातूंमध्ये जसा कमी रोध असतो तसाही रोध देत नाही, किंवा जसा इन्सुलेटरमध्ये खूप जास्त रोध असतो तसाही रोध देत नाही. ते मध्यम लेवलवर काम करतात, है ना. रोध कमी पण नसतो, रोध जास्त पण नसतो. असे जे मटेरियल असतात त्यांना सेमी कंडक्टर म्हणतो. आणि सेमी कंडक्टरचे उदाहरण सिलिकॉन, जर्मेनियम हे आहे. यांच्यामधनं जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात ते इलेक्ट्रॉन्सच्या गतीला कमी, म्हणजे ना खूप जास्त रोखलं जाते ना कमी रोखलं जातं, मध्यम पद्धतीने रोखलं जातं. सेमी कंडक्टर्सबद्दल तुम्हाला माहितीच असेल की हे जे इंटिग्रेटेड सर्किट्स असतात, आपण नाही का इंटिग्रेटेड सर्किट्स तुम्हाला माहिती असतील की जसे आपण आता कम्प्युटर बघतो आहे, है ना, आपले कम्प्युटर बघतो, आपला मोबाईल एक खूपसा चांगला कम्प्युटरच आहे. ओके, हे कम्प्युटर अगोदर जेव्हा जेव्हा निर्माण झाले होते, इन्व्हेंट केले गेले होते, तेव्हा त्या कम्प्युटरचा साईज खूप मोठा राहायचा, त्यामध्ये वापरले जाणारे सर्किट्स हे मोठे मोठे राहायचे. पण जेव्हा इंटिग्रेटेड सर्किट्स आय सीज यांचा शोध लागला तर मोठे मोठे सर्किट एका चिपवर घेण्यात आले, है ना, आपले जो सिम कार्डवर असते ना ते दिसते मेटॅलिक, त्याला चिप म्हणू आपण, त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स असतात. तर अशा सर्किट्समुळे काय होते की आपण मोठी टेक्नॉलॉजी, म्हणजे जास्त जागा व्यापणाऱ्या टेक्नॉलॉजीला आपण थोडक्यात आणून ठेवला आहे. तर या इंटिग्रेटेड सर्किट्समध्ये डिजिटल एरियामध्ये सेमी कंडक्टरचा खूप वापर होतो, तर यांचा वापर आपण तिकडे करतो. सुवाहक म्हणजे सिल्वर, गोल्ड, कॉपर हे वापरणंही, म्हणजे यांच्यामध्ये रोध फारच कमी असतो. आणि जसे आपण आपल्या घरी कॉपरचे वायर लावतो, आपला उद्देश काय असतो की आपल्या घरी डोमेस्टिक अप्लायन्सेस जेव्हा आपण वापरत आहोत त्यावेळेस करंटची मात्रा कमी जास्त होऊ नये. करंटला कसं ना, करंटला, करंटच्या वाहनाला रोध निर्माण होऊ नये म्हणून आपण तिथे सुवाहक वापरतो. आणि इन्सुलेटरचा पण वापर असतो, इन्सुलेटरचाही वापर असतो. असं नाही समजायचं की हे बिनकामाचं आहे म्हणून. ॲक्च्युली यांचा वापर कसा असतो की जेव्हा आपण इलेक्ट्रिक रिलेटेड काही काम करत असू, धोक्याच्या ठिकाणी काम करत असू, तर आपण यांचा वापर करतो. जसं तुम्ही बघत असाल हँड ग्लोव्ज वापरले जातात रबरचे, कारण त्यामध्ये आपल्याला वायर्स वगैरे पकडावे लागतात. हे आपण तर नाही करत तेवढं, पण जे इलेक्ट्रिशियन्स असतात त्यांच्याकडनं वापर केला जातो. आपल्याला हेही सांगितलं जाते की इलेक्ट्रिसिटीचे कामं करत असताना आपण रबरी चप्पल वापरायची, है ना, लाकडाच्या स्टूलवर उभं राहून काम करायचं. त्याच्यामुळे काय होते की करंटच्या वाहनाला थांबवलं जाते आणि त्यामुळे करंट कंटिन्युअसली फ्लो होऊ शकत नाही. तर हे जे तीनही आहेत, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर, यांचे आपापले काय आहेत उपयोग आहेत. तुम्हाला एक सांगा, इलेक्ट्रिक रेझिस्टन्स, विद्युत रोध तुम्हाला कळवा कळलं का? दुर्वाहक हा कुवाहकच्या जागी चांगला शब्द सांगितला, दुर्वाहक. दुर्वाहक व्यवस्थित वर्ड आहे. येस, रिप्लाय करा विद्यार्थ्यांना, काही क्वेश्चन असतील तर विचारा. आता एक गोष्ट लक्षात,
या हा रोध चांगला की वाईट? प्रश्न हा येते की रोध चांगला की वाईट, खास करून इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, है ना? या परिपथामध्ये जो रोध निर्माण होतो आहे तो चांगला की वाईट? तर बघा, तुमच्या कामात कोणी अडथळा टाकेल तर तुम्ही त्याला नक्कीच चांगला म्हणणार नाही. हा सर्किट आपण कशाला बनवलाय की इथे व्यवस्थितरित्या करंटचे वहन व्हावे, इलेक्ट्रिक करंट चांगल्याने फ्लो व्हावा याच्यासाठी सर्किट बनलं. याच्यावर जो काही अप्लायन्स आपण लोड करू तो व्यवस्थित चालावा याच्यासाठी इलेक्ट्रिक सर्किट बनवलं. म्हणजे आमची इच्छा सर्किटमध्ये रोध निर्माण न व्हायला पाहिजे हीच असते. आम्हाला कधीच एक्सपेक्टेड नसते की रोध आपल्या कामाचा आहे म्हणून, है ना? आणि इथे रोध नकोच आहे आम्हाला. आम्हाला वाटते करंट चांगल्या रीतीने फ्लो व्हावा, है ना? म्हणजे आता हे यांचे उपयोग सोडा, पण जेव्हा आपण आपल्या घरी सर्किट मांडतो तर तुम्ही त्या घरच्या सर्किटमध्ये अशी वायर वापराल का की ज्या वायरचा रोध खूप जास्त आहे? नक्कीच नाही वापरणार. आपण तांब्याचीच वायर का वापरतो? कारण तांबा काय आहे, एक कंडक्टर आहे, कंडक्टर, आणि तो कंडक्शन चांगला करून देतो, म्हणजे करंट चांगला वाहून नेतो. त्यामुळे आपल्याला रोध काहीसा पसंत नाही, रोध काहीसा पसंत नाही, तो आपल्याला नकोच आहे. हे उपयोग सोडले तर आपल्या घरचे सर्किट. पण काय असते ना की आपल्याला जे पाहिजे नसते आणि जे होत असते तर त्या नेगेटिव्ह गोष्टीचाही पॉझिटिव्ह उपयोग सायंटिस्ट करून घेतात. आता ॲक्च्युली काय होतं बघा, सपोज करा हा तो ॲटम आहे, अणू आहे, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्री होऊन निघालेले आहे. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, एक इलेक्ट्रॉन, हा मायनस चार्जवाला इलेक्ट्रॉन, हा बॅटरीमध्ये लागला आहे आणि हा असा फ्लो होत होत आला. आता हा फ्लो होऊन आला तर हा काय करेल, या ॲटममुळे इथे याला अडथळा निर्माण होईल, अणूमुळे त्याला अडथळा निर्माण होईल. पण याला या टर्मिनलकडे पोचायचंच आहे, तर हा काय करेल, हा या ॲटमला असा वेढा मारून असा तरी जाईल. म्हणजे त्याच्या रस्त्यामध्ये हा अणूनी जो अडथळा निर्माण केला हा त्याला घासून पुढे निघून जाईल, है ना? म्हणजे इकडे या दोघांची टक्कर होईल, मग त्याचं घर्षण होईल आणि मग तो तिकडे जाईल. त्याला या बॅटरीच्या टर्मिनलकडे जायचंच आहे, आणि प्रत्येक फ्री इलेक्ट्रॉन, हा फक्त फ्री इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली बॅटरीच्या टर्मिनलकडे जात असतो. आता होते काय, इथे टक्कर झाली, घर्षण झाला, घर्षणामुळे काय होते, उष्णता निर्माण होते. आपण पाहिलं ना, आपण घर्षण शिकलो आहे, या घर्षणामुळे काय होते विद्यार्थ्यांनो, इथे हीट निर्माण होते, हीट निर्माण, उष्णता निर्माण होते, है ना? आपण थंडीच्या दिवसात नाही का हे करतो, असं करतो ना, कशाला करतो आपण, कारण आपल्याला या हातात तळहातामध्ये काय असते, उष्णता निर्माण होते. तर हे घर्षण होत आहे आणि घर्षण होत आहे त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते. म्हणजे इथे रोध निर्माण होता झाला या अणूमुळे, आणि अणूमुळे रोध निर्माण झाला तर त्या रोधांमुळे आणि इलेक्ट्रॉनच्या वाहण्यामुळे घर्षण झालं, आणि घर्षणामुळे काय झालं, तिथे उष्णता निर्माण झाली. याचा अर्थ सरळ सरळ लक्षात घ्या की रोध जिथे कुठेही असेल त्या ठिकाणी घर्षण होईल, आणि घर्षण झालं तर उष्णता निर्माण होईल. आणि मग ही उष्णता आपल्याला माहिती आहे की उष्णतासुद्धा काय, ऊर्जा आहे. तर या ऊर्जेचा उपयोग करून आपण काही गोष्टी करून टाकतो, है ना? जसं आपण बघा, आपण इलेक्ट्रिक प्रेस आहे, इलेक्ट्रिक प्रेसमध्ये ते ऑटोमॅटिक गरम कशी होते, तर त्या इलेक्ट्रिक प्रेसमध्ये आपण काय करतो, हाय रेझिस्टन्सवाला वायर वापरतो. त्या हाय रेझिस्टन्सवाल्या वायरमुळे काय होते, तिथे जास्त प्रमाणात हीट निर्माण होते आणि आपण आपलं काम भागवून टाकतो, है ना? कपडे प्रेस करण्याचं, ते पाणी गरम करण्याचा रॉड असतो, इलेक्ट्रिक गीजर असतो, हे सगळे जे अप्लायन्सेस आहेत हे रेझिस्टन्स म्हणजे रोधाचा वापर करून, रोधाचा वापर करून त्याद्वारे मिळणाऱ्या उष्णतेचा वापर करून आपलं काम भागवून देतात, आपलं लाईफ लक्झरीयस बनवतात. म्हणजे इनडायरेक्टली जो रोध वाईट आहे सर्किटमध्ये तो कधी कधी आपल्याला कामी पण पडतो. ओके विद्यार्थ्यांनो, तर रोधाला एकदम वाईट नाही समजायचं. रोध कमी आहे तरी तो चांगला आहे, रोध मध्यम आहे तरी तो चांगला आहे. ओके, तर हा रोध एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे आपल्या लाईफमध्ये. गॉट इट? तर हे याला काय म्हणणार आपण, हा विद्युतधारेचा
काय असा परिणाम आहे ज्यामध्ये आपल्याला उष्णता मिळते. तर याबद्दल, याच्या रिलेटेड टॉपिक्सबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. फक्त इथे एवढं लक्षात घ्या की रोधामुळे, रेझिस्टन्समुळे उष्णता म्हणजे हीट निर्माण होते. चला, हा कन्सेप्ट समजला विद्यार्थ्यांनो? स्टुडंट्स प्लीज रिप्लाय, हॅव यू अंडरस्टूड? से येस नो स्टुडंट्स, अँड इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज राईट इट डाऊन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता या रोधाबद्दल एक विशिष्ट सायंटिस्टनी एक विशिष्ट गोष्ट सांगितली, त्याबद्दलच आता आपला नेक्स्ट डिस्कशन राहील. ठीक आहे, तर कसं होते विद्यार्थ्यांनो, ते तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जेव्हा दहावीत होते, 10th स्टँडर्ड मध्ये होते, त्या 10th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला आपल्याला सवय होती ना आय एम पी घ्यायची. आपल्याला सायन्समध्ये कोणीतरी आपल्या टीचर्सने सांगितलं असेल की सायन्समध्ये ओहमचा लॉ पाठ करून जा, ओहम्स लॉ पाठ करून जा. तो पाठ केला तर आपल्याला परीक्षेत नक्कीच विचारला जाईल. आपण तो जसाचा तसा पाठ करत होतो आणि पाठ केल्यानंतर आपण काय करत होतो, तो परीक्षेत येतही होता, तो लिहितही होतो आणि त्याच्यावर असलेले पूर्ण मार्क आपल्याला मिळतसुद्धा होते. म्हणजे हा ओहमचा नियम त्यावेळेस अति इम्पॉर्टंट होता आणि बहुतेक तुमच्यापैकी पुष्कळ विद्यार्थ्यांना ओहमचा नियम आजही पाठ असेल, है ना. तर काय म्हणते ओहमचा नियम? आता ओहमचा नियम असा काही न्यू नाही आहे, कालपासून आजपर्यंत जे काही डिस्कस केलं त्याच्यावरच आधारित आहे ओहमचा नियम. तर आपण ओहमचा नियम पाहूया. ओहमचा नियम काय म्हणतो त्याचा पहिले स्टेटमेंट घेऊया आपण. हा स्टेटमेंट सिंपल आहे, वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना, वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना वाहकातून जाणारी विद्युत धारा ही त्या वाहकाच्या दोन टोकामधील विभवांतराशी समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असते. म्हणजे असं समजा, ओहमला म्हणायचं होतं की एक सर्किट आहे, एक सर्किट आहे, ठीक आहे, हा सर्किट आहे, इथे बॅटरी लावली आहे. बॅटरी काय पुरवते? तर बॅटरी आपल्याला व्होल्टेज पुरवते, है ना, विभवांतर पुरवते आणि त्या विभवांतराला आपण कोणत्या युनिटमध्ये मोजतो? व्होल्टमध्ये. मी इथे लिहितो व्होल्ट, व्होल्ट व्होल्टेज पुरवते बॅटरी आपल्याला. जर व्होल्टेज पुरवते हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे, तर मग करंट या दिशेने वाहील असा, है ना, इलेक्ट्रॉन्स अशी जातील, करंट असा जाईल. आता ओहमचं काय म्हणणं होतं की जर वाहकाची, हा वाहक म्हणजे काय, हा जो वायर आहे त्याला वाहक म्हटलं, कंडक्टर म्हणतो येतो, हा या वाहकाची भौतिक परिस्थिती, भौतिक स्थिती कशी पाहिजे? से सारखी पाहिजे, म्हणजे कायम पाहिजे. म्हणजे कसं, वायर असा नको असायला, हा वायर, वायर जो आहे हा, या वायरची भौतिक स्थिती काही सारखी नाही आहे. इथे बघा, याचा व्यास डायमीटर एवढा येतो, इथे तुम्ही मोजाल तर डायमीटर काही कमी. तर वायर असा नको, वायर युनिफॉर्म क्रॉस सेक्शन मध्ये असायला पाहिजे. म्हणजे काय, त्याची थ्रू आउट डायमीटर व्यास कसा असायला पाहिजे, सारखा असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जिथे एक्सपेरिमेंट करतोय तिथे टेम्परेचर कसा पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. ज्या ज्या भौतिक गोष्टी या एक्सपेरिमेंटवर फरक पडत असतील त्या सगळ्या भौतिक गोष्टी आपल्याला काय ठेवायच्या आहेत, सारख्या ठेवायच्या. असं नाही की इथून इथपर्यंत मी कॉपरची तार वापरली, इथून इथपर्यंत सोन्याची, इथून इथपर्यंत चांदीची, असंही नाही करायला गरज आहे. आम्हाला एकच वायर घ्यायचा आहे, व्यवस्थित डायमीटर असलेला घ्यायचा आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचा आहे. म्हणजे सगळ्या भौतिक गोष्टी जर आपण व्यवस्थित ठेवलं तेव्हाच ओहमचा नियम लागू पडतो. तर ओहमचं असं म्हणणं आहे की जर वाहकाची भौतिक स्थिती सारखी आहे तर या वाहकातून जाणारी विद्युतधारा आय, विद्युतधारा
ही या वाहकाच्या दोन टोकांमध्ये, आता हा टोक आणि हा टोक समजा पॉझिटिव्ह टर्मिनलकडे लावलेला आणि निगेटिव्ह टर्मिनलकडे लावलेला, या टोकांमध्ये जो विभवांतर निर्माण म्हणजे दिला जात आहे, तर टोकांमध्ये विभवांतर कोण देतो? तर ते देते वो बॅटरी. तर या विभवांतर जेवढा किती असेल म्हणजे हा व्ही असेल, तर हा व्हीच्या अनुसार आय काय राहील? समानुपाती राहील, म्हणजे सम प्रमाणात राहील, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल राहील. म्हणजे याला म्हणायचं होतं की जितका विभवांतर असेल त्याला सम प्रमाणात काय राहील? करंट. याचा अर्थ सिंपल आहे विद्यार्थी, याचा अर्थ सिंपल आहे की जर सम प्रमाण आहे म्हणजे जर आम्ही पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज वाढवला तर ऑटोमॅटिक आमचा करंटही काय होईल? वाढेल. काल सांगितलं ना आपल्याकडे किती 250 डोमेस्टिक युजेससाठी 250 व्होल्टपर्यंतचा पोटेन्शियल डिफरन्स असते, तर करंट त्या दृष्टीने ते कमी असतो. पण जेव्हा आपण ट्रेन ओढण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो तर तिथे नियर अबाउट 25,000 आसपास पोटेन्शियल डिफरन्स प्रोव्हाइड केलं जाते. तर करंट काय तेवढाच राहील का जेवढा आपल्या घरी राहते? नाही, करंट वाढून जाईल. व्होल्टेज वाढला तर करंट वाढेल, व्होल्टेज कमी झाला तर करंट कमी राहील. तर हे कोणी सांगितलं? ओहमने सांगितलं. ठीक आहे, आता बघा हा जो चिन्ह आहे ना, या चिन्हाबद्दल आपण पुष्कळदा बोललो आहे. हा जो चिन्ह असतो याला आपण प्रपोर्शनॅलिटी साईन म्हणतो, है ना. हे जे प्रपोर्शन दाखवतं ना, सम किंवा व्यस्त, डायरेक्ट प्रपोर्शन, इन्वर्स प्रपोर्शन, तर प्रपोर्शनचं साईन आहे. याला जर मला काढायचं असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि आपल्याला इक्वल्स टूचं साईन द्यावं लागतं. म्हणजे मला या इक्वल्स टू बरोबरीचं चिन्ह द्यायचं आहे तर एक कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक घ्यावा लागतो. कॉन्स्टंट म्हणजे ज्याची व्हॅल्यू चेंज नाही. तर ओहमने काय सांगितलं? इथे जो कॉन्स्टंट राहील तो घ्यायचा तुम्ही आर. ठीक आहे, हा बघा इक्वल्स टू, याला हटवलं, इक्वल्स टूचं चिन्ह दिलं आणि हा कॉन्स्टंट दिला, तर हा व्ही इक्वल्स टू आय आर हा बनला ओहमच्या लॉचा, ओहमच्या नियमाचा फॉर्म्युला. आणि इथे ओहम म्हणतो की हा जो कॉन्स्टंट घेतला ना, हा कॉन्स्टंट काय आहे? हा कॉन्स्टंट आहे रोध. यालाच ओहमने काय म्हटलं? रेझिस्टन्स म्हटलं. तर वाहकाची भौतिक स्थिती कायम असल्यास विद्युतधारा जी या वाहकातून पास होईल, जाईल, करंट जो पास होईल तो या वायरच्या दोन टोकावर प्रोव्हाइड केलेल्या दिलेल्या विभवांतराला समानुपाती राहील. करंट काय राहील? तर या वायरच्या एंड्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या दिलेल्या पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेजला काय राहील? डायरेक्टली प्रपोर्शनल राहील. हेच कोणी सांगितलं? ओहमने सांगितलं. मग आपण याला आणखी व्यवस्थित लिहू शकतो. याला आणखी असं लिहिलं जाते व्ही अपॉन आय इक्वल्स टू आर. असं लिहा किंवा असं लिहा, एकच आहे. आय खाली पाठवलं, ओके. तर हा ओहमच्या लॉचा फॉर्म्युला आहे. गॉट इट? याच्यामध्ये व्ही तुम्ही समजलं ना, व्ही काय? व्होल्ट आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे. आय काय? करंट आहे म्हणजे विद्युतधारा आहे. आणि आर म्हणजे रोध. जर हा एक्सपेरिमेंट तुम्ही 10वीमध्ये केला आहे, हा एक्सपेरिमेंट प्रॅक्टिकली, तेव्हा तुम्हाला तुमच्या टीचरनी ग्राफ प्लॉट करायला लावला असेल, आठवत असेल तर तुम्ही जेव्हा ग्राफ आलेख बनवला तेव्हा तुम्ही काय केलं? इकडे या दिशेला तुम्ही व्होल्टेज प्लॉट केला असेल, या दिशेला तुम्ही करंट प्लॉट केला असेल. तुम्ही व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स वाढवून बघत असाल आणि त्या हिशोबाने सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट तुम्हाला मिळत असेल. तुम्ही तो करंट आणि तो व्होल्टेज, करंट व्होल्टेज असं मोजत गेले आणि मोजून झाल्यावर तुम्ही काय केलं? ग्राफ बनवून इथे पॉईंट्स प्लॉट केले आणि पॉईंट्स प्लॉट केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की इथून असा सरळ जाणारा तुम्हाला ग्राफ मिळाला असेल, ओके. तर याचा अर्थ काय? इकडे व्होल्टेज वाढला, इकडे करंटही वाढला. व्होल्टेज वाढत जाईल, करंटसुद्धा वाढत जाईल. हा या ग्राफचा अर्थ होतो. तर याला आपण म्हणतो ओहम्स लॉ. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हॅव यू अंडरस्टूड ओहम्स लॉ?
वॉटर हीटरचा तार कोणत्या ते दिन नंतर मी ते हीटिंग इफेक्ट मध्ये सांगेल विद्यार्थ्यांना. पोटेंशियल डिफरेंस आणि रेजिस्टन्सचा रिलेशन काय हाच आहे ना. हा पोटेंशियल डिफरेंस आहे, हा रेजिस्टन्स आहे. याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की पोटेंशियल डिफरेंस, रेजिस्टन्स आणि करंट मध्ये हा रिलेशन. गॉट इट? व्हेरी गुड, व्हेरी गुड. हीटिंग इफेक्ट वाले जे प्रश्न आहेत ना, की जे रोधामुळे उष्णता निर्माण होते, जसं गीजर म्हणा, इलेक्ट्रिक प्रेस, ते मी तुम्हाला जूल्सच्या लॉच्या नंतर सांगेल. आता ओमवर कॉन्सन्ट्रेट करू. ओके, म्हणून या ओहमनी रेजिस्टन्स बद्दल सांगितलं. तर हा जो ओहम आहे, हा ओहम याचं चिन्ह असं आहे विद्यार्थ्यांना, हा याला आपण काय म्हणतो, रोधाचे एकक म्हणतो. रोधाचे एकक म्हणजे युनिट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपल्याला मोजायचं असेल तर रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण ओहम या एककाचा वापर करतो. ठीक आहे ना, ओहमचा वापर करतो आपण. व्हेरी गुड, तो एकक आहे. जर हे तुम्हाला समजलं असेल तर आता आपण एक आणखी बघूया, त्याला म्हणतो आपण रोधकता, रेझिस्टिव्हिटी. ओके, रोधकता त्याला आपण रेझिस्टिव्हिटी किंवा त्याला आपण विशिष्ट रोध सुद्धा म्हणतो विद्यार्थ्यांना. आता हे काय, ठीक, हा जो वायर असतो ना, फॉर एक्झाम्पल मी एक स्टँडर्ड वायर काढला, सपोज करू हा स्टँडर्ड, ठीक आहे. आता सपोज करा की हा जो वायर आहे, हा वायर एवढा लांब आहे, याची लांबी एवढी आहे. जर मी वायर तेवढाच ठेवला जेवढा याचा डायमीटर आहे, जेवढा वायर व्यास आहे, पण वायर लांब केला, वायर लांब केला, ठीक आहे, पहिले वायर कमी होता लांबीने, आता लांबी वाढवून दिली, तर पहिले या वायरमुळे जो आम्हाला रोध मिळत होता तो रोध आता वाढलेला राहील की कमी झालेला राहील? क्वेश्चन समजला तुम्हाला? आपण बघतोय रोधाबद्दल बघतोय, रेझिस्टन्सच्या बाबतीत विचार करतो. हा एक वायर होता, याचा हा, याला आपण काय म्हणू, हा एक क्षेत्रफळ आहे, याला क्षेत्रफळ म्हणतो. हा एरिया म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, त्याला क्षेत्रफळ म्हणतो. आणि या वायरची लांबी एवढी आहे, समजा एल आहे, तर हा एवढ्या क्रॉस सेक्शनचा वायर है ना, तो काय म्हणतो आपण त्याला, क्षेत्रफळच म्हणूया. क्रॉस सेक्शन म्हणजे कसं, जसं हा वायर आहे, सपोज असा वायर आहे, या वायरला असं मधातून कापलं तर असा दिसेल ना, हा जो वायर आहे याचं हे क्षेत्रफळ, यालाच आपण क्रॉस सेक्शनल एरिया म्हणतो. तर एवढा एरिया होता वायरचा आणि या वायरची लांबी एवढी होती. आता वायर जेव्हा एवढा होता, त्याचा क्रॉस सेक्शनल एवढा आहे, एवढा लांब आहे, तर हा पर्टिक्युलर काहीतरी रोध देतो, काहीतरी रेझिस्टन्स देतो. आता समजा वायरचा साईज तेवढाच ठेवला, क्षेत्रफळ तेवढाच ठेवला, पण याची लांबी वाढवली वायरची, तर आता हा वायर अगोदर जितका रोध देत होता तितकाच देईल की कमी देईल की जास्त देईल? हा पहिली केस, म्हणजे लांबी वाढवली तर आपल्याला काय मिळेल, हे पहिली केस पाहिली. आणि दुसरी केस कशी, की आपण क्रॉस सेक्शनल एरिया काय करू, वाढवतो, म्हणजे पहिले वायर एवढ्या क्रॉस सेक्शनचा होता, आता वायर थोडासा काय केला, वाढवून दिला, लांबी तेवढीच ठेवली, कदाचित लांबी तेवढी दिसायला पाहिजे, लांबी तेवढीच ठेवली, ही लांबी एलच आहे, फक्त एरिया काय केला, क्षेत्रफळ क्रॉस सेक्शन वाढवून दिला. मग आता, म्हणजे आता वायर एवढा असा होता, याला थोडासा वाढवून टाकला, आता वायरचा एरिया एवढा झाला, मग आता रोध तेवढाच आहे का,
की रोध कमी होईल की जास्त होईल। तर रूल हा आहे की रोध जो आहे हा रोध जो आहे हा लांबीला रोध वायरच्या लांबीला काय असतो समप्रमाणात असतो समप्रमाणात असतो। म्हणजे जेवढी लांबी वायरची वाढवत जाल तेवढा रोध काय होत जाईल वाढत जाईल। लांबी वाढवली रोधही वाढेल। आणि दुसरा की हा जो रोध असतो हा क्रॉस सेक्शनल एरियाला म्हणजे या क्षेत्रफळाला काय असतो व्यस्त प्रमाणात असतो म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो। म्हणजे जेवढा वायर जाडा होत जाईल वायरचा क्रॉस सेक्शनल मोठा होत जाईल तसं तसं रेझिस्टन्स काय होत जाईल कमी होत जाईल। इथे व्यस्त प्रमाण आहे ना ए वाढला की आर कमी होईल। इथे समप्रमाण आहे म्हणजे एल वाढला तर आर काय होईल आर सुद्धा वाढेल। इथे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे इथे डायरेक्ट प्रपोर्शन आहे। इथे एअर एअर म्हणतो ए इन्क्रीज झाला म्हणजे एरिया वाढला क्रॉस सेक्शनल एरिया तर आर सुद्धा वाढेल। इथे काय लेंथ जर आपण वाढवली वायरची तर सॉरी मी थोडंस चुकलो इथे असं म्हणायला पाहिजे एरिया वाढवला तर रेझिस्टन्स कमी होईल। एरिया वाढवला तर रेझिस्टन्स कमी होईल आणि इथे काय म्हणायला पाहिजे लेंथ वाढवली तर रेझिस्टन्स सुद्धा वाढेल। तर हे दोन समीकरण आपल्याला सांगतात की आपल्याला जेव्हा रोध कमी जास्त करायचा असतो तेव्हा आपण ही टेक्निक वापरू शकतो। आता या दोन्ही रिलेशनशिपला आपण कंबाईन करू यांना जर आपण कंबाईन केलं तर मी इथे लिहितो खाली हे रिलेशनशिप आपल्याला असं दिसेल की आर प्रमाणात आहे कसं एल अपॉन ए आर प्रमाणात आहे एल अपॉन एच्या एकत्र केलं दोघांनी। मग पुन्हा हे प्रपोर्शनॅलिटी प्रमाणाचं चिन्ह हटवायचं असेल तर आपल्याला इक्वल्स टू घेऊन कॉन्स्टंट द्यावा लागतो। तर आता आपण काय करूया कॉन्स्टंट घेऊया आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए हे एक रिलेशनशिप बनलं। याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो हा जो रो आहे याला आपण म्हणतो विशिष्ट रो किंवा यालाच म्हटलं जाते रोधकता किंवा यालाच आपण म्हणतो स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी अशी याची वेगवेगळे नाव ठीक आहे ना। जर आपण रोच्या बाबतीत हे समीकरण बनवायचं असेल तर आपण कसं लिहिणार फॉर्म्युला बघा हा रो इथे ठेवूया ए वरती जाईल एल खाली येईल म्हणजे कसं लिहिणार आपण रो इक्वल्स टू इकडे होतं आर वरती गेला ए अपॉन काय एल तर हा झाला रेझिस्टिव्हिटी म्हणजे स्पेसिफिक रेझिस्टन्सचा फॉर्म्युला ठीक आहे किंवा विशिष्ट रोधाचा फॉर्म्युला। ते याच्यावरून आपल्याला काय माहिती पडते विशिष्ट रोध हे काय आहे स्पेसिफिक रेझिस्टन्स हे काय आहे ते याच्याने आपण बघा। सपोज करा मी हा एक वायर घेतला हा लोखंडाचा वायर हा तांब्याचा वायर ओके या दोघांचे रेझिस्टन्स आपण कम्पेअर कसं करणार हाई रोध देतो थोडा अधिक देत असेल हाई देतो थोडा अधिक मी या दोघांचे रेझिस्टन्स कम्पेअर कसं करू तर एखाद्या वस्तूचं एखाद्या मटेरियलचं रोध म्हणजे रेझिस्टन्स आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर त्या मटेरियलची त्या सबस्टन्सची रेझिस्टिव्हिटी आपल्याला माहिती पाहिजे। जर मला रेझिस्टिव्हिटी माहिती असेल तर ऑटोमॅटिक आपण त्या मटेरियलमधून किती प्रमाणात विद्युतधारा वाहून जाऊ शकते तो मटेरियल कंडक्टर आहे इन्सुलेटर आहे की सेमी कंडक्टर आहे हे आपण सांगू शकतो। म्हणजे आपण काय करतो की एका वायरचा रेझिस्टन्स सांगायचा आहे तर ॲक्च्युअल त्याचा रेझिस्टन्स नाही सांगत आपण त्याचं काय सांगतो आपण स्पेसिफिक रेझिस्टन्स सांग म्हणजे समजा मी उदाहरण सांगतो हा ताम लोखंडाचा वायर असं समजा हा लोखंडाचा वायर कोणी म्हटलं याचा रेझिस्टन्स किती आहे सांगा तर मी जर त्याला म्हणेल की यार याचं रेझिस्टन्स 10 ओहम आहे 10 ओहम आहे मग आता हा लोखंडाचा वायर आहे ना तर मी वाढवला याची लांबी जास्ती घेतली तर आता रेझिस्टन्स 10च राहील का नाही तर मी लोखंडाचं रेझिस्टन्स सांगूच नाही शकत ना। जर मी म्हटलं नाही आता वाढला 20 झाला तर मग मी आणखी वाढवतो आणखी वाढवतो तर लोखंडाचं रेझिस्टन्स 20 राहते 10 राहते हे फिक्स नाही पण लोखंडाचं ए मटेरियलचं एक स्पेसिफिक रेझिस्टन्स राहू शकते आणि ते रेझिस्टन्स म्हणजे काय त्या लोखंडाची रेझिस्टिव्हिटी
तांब्याची रेझिस्टिव्हिटी है ना, एखादा मटेरियल आहे नायक्रोमची रेझिस्टिव्हिटी, टंगस्टनची रेझिस्टिव्हिटी, तर आपण कोणत्याही मटेरियलचं रेझिस्टन्स सांगतोय म्हणजे आपण इनडायरेक्टली त्याची स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी म्हणजे विशिष्ट रोध किंवा रोधकता सांगतो. स्टुडंट्स आलं का लक्षात रेझिस्टिव्हिटी काय असते? रजतचा रिप्लाय नो आला. कम ऑन रिप्लाय फास्ट फास्ट, येस ऑर नो. ओके ओके ओके. कम ऑन, मी पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो. मी इकडे ओहमचे डिटेल्स मिटवतोय. आता काय होते, सिम्प्लिसिटी अगोदर पासून बघूया. कोणी म्हटला हा सपोज वायर आहे, हा वायर आहे, याचा काहीतरी क्रॉस सेक्शन आहे ना, असा एरिया जो असतो ना याला क्रॉस सेक्शन म्हणतो, याची लांबी काहीतरी आहे आणि हा बनलेला आहे लोखंडाचा. सपोज करा एफ ई डी, लोखंडाचा बनलेला. आता कोणी म्हणेल अरे हा वायरची रेझिस्टिव्हिटी काय, रेझिस्टिव्हिटी नाही, हा वायर किती रेझिस्टन्स देतो सांगा. जर त्याचा प्रश्न असा असेल की लोखंडाचा रेझिस्टन्स किती असतो ते सांगा, तर आपण या वायर पुरती, लोखंडाच्या या वायर पुरती आपण असं म्हणू की समजा या लोखंडाचा वायर 10 ओहम, वायर म्हणतो या लोखंडाच्या वायरची, वायरचे रेझिस्टन्स 10 ओहम. पण हा वायर जर मी वाढवून घेतला तर आता काय रेझिस्टन्स तेवढंच राहणार आहे का? नाही, आता तर रेझिस्टन्स वाढेल है ना. का वाढेल ते तुम्हाला मगाशी सांगितलं पण पुन्हा एकदा सांगतो. जर वायर मी मोठा घेतला तर आता लोखंडाची रेझिस्टन्स सेम राहील का जेवढं याच्या वेळेस होता? नाही, तरी बदलेल. मग कोणी मला म्हटलं की लोखंडाचा रेझिस्टन्स सांग, तर मी त्याला सांगू काय, कसं सांगू त्याला? तर त्याच्यासाठी एक नवीन टर्म शोधून काढण्यात आली आणि ती नवीन टर्म म्हणजे काय, रोधकता म्हणजे रेझिस्टिव्हिटी. पर्टिक्युलर मटेरियलची रेझिस्टिव्हिटी सांगायची आहे, रेझिस्टन्स सांगायचा आहे, तर रेझिस्टन्स म्हणजे रोध न सांगता त्याची रोधकता सांगा. म्हणजे मी लोखंडाचा रेझिस्टन्स नाही सांगू शकत, मी लोखंडाची रोधकता सांगू शकतो. रोध नाही सांगायचा, रोधकता सांगायची, कारण ती त्या मटेरियलशी जुळलेली असते. तर मग रोधकता काय आहे, तर रोधकता समजवण्यासाठी इथे बघा काय केलं. रोधकता आपण बघू, जसं फॉर एक्झाम्पल एक वायर घेतला, याची लांबी एवढी एल आहे, स्मॉल एल, आणि याचा क्रॉस सेक्शन एरिया जो आहे त्याला आपण ए घेऊया. क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे काय, मी पुन्हा सांगतो. सपोज हा वायर असेल ना, तर हा वायरला इथून कट केला तर त्याच्यानंतर हे जे दिसतं आहे यालाच आपण काय म्हणतो, एरिया म्हणा. तर हा एरिया आहे एवढा, ओके, याची लांबी आहे एवढी. दोन केसेस पाहूया. एक तर होऊ शकते की आम्ही लांबी वाढवतो. पहिले वायर एवढा होता, याचा क्रॉस सेक्शन एवढा होता, याची लांबी एवढी होती आणि याने याच्याद्वारे रेझिस्टन्स रोध आम्हाला पुरवला जायचा जो काय असेल आर. जर मी वायरची लांबी वाढवली तर आता रोध तेवढाच राहील का जेवढा अगोदर होता, ठीक आहे. किंवा दुसरं, जर मी वायर आता पतला वायर होता, आता जाडा वायर घेतला, तर आताही त्याच मटेरियलचा जाडा वायर आहे तो रोध कमी देईल की जास्त देईल? आपला इशू हा आहे की वायरची लांबी वाढवली किंवा वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया वाढवला, तर जो रोध अगोदरचा होता तोच राहील की बदलेल? तर रूलच्या नुसार त्यांनी बघितलं की जर आपण लांबी वाढवतो तर ऑटोमॅटिक वायरचा रोधसुद्धा वाढत जातो. म्हणजे वायरची लेंथ वाढली तर वायरचं रेझिस्टन्स सुद्धा वाढते. ही पहिली गोष्ट. म्हणजे लांबी आणि रोध यांच्यामध्ये कोणतं प्रमाण आहे, यांच्यामध्ये समप्रमाण आहे, यांच्यामध्ये समप्रमाण. म्हणजे रोध आणि लांबी समप्रमाणात आहे. मग आता रोध आणि क्रॉस सेक्शन पाहूया. तर रोध आणि क्रॉस सेक्शन म्हटलं
यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे आपण जर जाडा 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 वायर करत गेलो, वायरची लांब क्रॉस सेक्शन वाढवत गेलो, मोठा मोठा वायर करत गेलो, जाडा वायर करत गेलो, तर ऑटोमॅटिक काय होईल, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया वाढत जाईल, क्षेत्रफळ वाढत जाईल आणि काय होईल, रोधकता कमी होत जाईल. कारण प्रमाण कोणतं आहे, व्यस्त प्रमाण आहे, म्हणजे इन्वर्स प्रपोर्शनल. म्हणजे रेझिस्टन्स लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल, रेझिस्टन्स एरियाला इन्वर्सली प्रपोर्शनल. या दोघांना आपण एकत्र करूया, तर आपण एकत्र केलं तर आर इज प्रपोर्शनल टू एल अपॉन ए असं होईल, है ना, आर प्रपोर्शनल टू एल अपॉन ए. मग आता हे चिन्ह हटवायचं आहे आपल्याला, तर इथे आपण काय करू, इक्वल्स टू देऊन रो कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, रो कॅल्क्युलेट, रो हा कॉन्स्टंट टाकू तर आपला फॉर्म्युला बनून जाईल आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए. हे हटवलं इक्वल्स टू आणि एक कॉन्स्टंट दिला रो. हा जो रो आहे, या रोलाच काय म्हणतो आपण, विशिष्ट रोल. विशिष्ट कोणाचा, विशिष्ट मटेरियलचा विशिष्ट रोल. विशिष्ट रोल लोखंडाचा, विशिष्ट रोल तांब्याचा, विशिष्ट रोल सोन्याचा, विशिष्ट रोल टंगस्टनचा, कोणत्याही मटेरियलचा विशिष्ट रोल, त्यालाच दुसऱ्या भाषेत आपण रोधकता म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी म्हणतो, है ना. मग याला, या फॉर्म्युल्याला या पद्धतीने आपण आणलं तर आपल्याला दिसेल ए जाईल आर जवळ आणि एल ए खाली, तर रेझिस्टिव्हिटी हे आर ए अपॉन एल राहील, आर ए अपॉन एल. तर याच्यावर रेझिस्टिव्हिटीवरून काय कळते, की जर तुम्हाला उद्या चालून कोणी विचारलं की लोखंडाची रेझिस्टिव्हिटी सांगा, लोखंडाची रेझिस्टिव्हिटी सांगा, तर तुम्हाला काय सांगावं लागेल, ही व्हॅल्यू सांगावं लागेल. लोखंडाचा रेझिस्टन्स नाही सांगायचं, लोखंडाची रेझिस्टिव्हिटी सांगायची. हिंदी मराठीमध्ये कसं, लोखंडाचा रोध नाही सांगायचा, लोखंडाची रोधकता सांगायची. टंगस्टनचा रोध नाही सांगायचा, टंगस्टनची रोधकता म्हणजे रोची व्हॅल्यू सांगायची. कळलं, तुम्हाला दहावीच्या पुस्तकात वेगवेगळ्या मटेरियलची वेगवेगळे रोध रोधकता दाखवलेली आहे का तक्त्यामध्ये, तुम्ही तिथे पाहू शकता. हे परीक्षेत विचारलं आहे म्हणून आपण याला स्ट्रेसफुली सांगितलं. आता मला वाटते, मला अपेक्षा आहे की तुम्हाला कळलं असेल. एकदा रिपीट करा विद्यार्थ्यांना, हॅव यू अंडरस्टूड एक्झॅक्टली, एरिया अँड लेंथ इज कन्सिडर्ड इन रेझिस्टन्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस स्टुडंट्स. आता बघा, एवढं कळलं तर पुढे जाऊया आपण. पुन्हा एक गोष्ट येते, कधी कधी काय होते, आपण मगांपासून डिस्कस करतोय की रोध चांगला की वाईट, रोध चांगला की रोध वाईट. तर आपण याच्यावर निष्कर्ष काढला होता की रोध चांगलाही असतो आणि रोध वाईटही असतो, है ना. तर आता आपल्याला अशी कंडिशन आली, समजा अशी कंडिशन आली की मला सर्किटमध्ये, परिपथात सर्किटमध्ये मला रोध जास्ती पाहिजे. सर्किट आपण जनरली सर्किट कशाचं बनवणार, तांब्याचं, तांब्याचं सर्किट बनवणार. तांब्याचं सर्किट म्हणजे तांब्याची वायर घेऊन आपण बॅटरीला वगैरे जोडणार, पण मला रेझिस्टन्स आता जास्त पाहिजे. आता तांबा स्वतःहून तर जास्ती रेझिस्टन्स देत नाही, है ना. मग आता काय करू मी, रोध वाढवू कसं. तर रोध वाढवण्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. सपोज करा असा सर्किट बनलेला होता, याच्यामधनं करंट फ्लो होत आहे आय, तांब्याचा वायर आहे, एक हलकासा रेझिस्टन्स देईल जो कमीच राहील, पण मला या सर्किटमध्ये आता रोध वाढवून घ्यायचा, रेझिस्टन्स वाढवून घ्यायचा. तर आता वाढवू कसा, वायर बदलू का, नाही वायर नाही बदलावायची गरज. मग आपण काय करतो की मार्केटमध्ये रेझिस्टन्स मिळतात, है ना, रोध मिळतात, तर तो रोधाचा एक रोध आणला आणि तो इथे असा लावून दिला. हे जे चिन्ह आहे ना विद्यार्थ्यांनो, हे रेझिस्टन्सचं चिन्ह. पण मला आणखी रोध वाढवून पाहिजे, मग आणखी एक आणा, आणखी लावून द्या. मग आता तो लावू कुठे, तर ते लावण्याचे दोन प्रकार आहेत. असं करू शकतो आपण
की हे रोध असे लावू शकतो. ओके, म्हणजे हा रेझिस्टन्स नंबर वन लावला, हा रेझिस्टन्स नंबर टू लावला, एका मागे एक लावला, एक इथे लावला आणि एक त्याच्या बाजूला लावला. असंही लावू शकतो आपण, एक असा लावला आणि दुसरा असा लावला. दोन्ही पद्धतीने आपण रेझिस्टन्सेस लावू शकतो. याच्यावरून असं दिसते की आपण रोध एका विशिष्ट पद्धतीने न लावता वेगवेगळ्या दोन पद्धतीने लावू शकतो. यालाच म्हटलं जाते रोधांची जोडणी. ओके, रोधांची जोडणी. इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू त्याला, कनेक्शन ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्सला कनेक्ट करायचं. तर मग रेझिस्टन्सला कनेक्ट करण्याचे दोन प्रकार आहेत, आणखी तिसऱ्या प्रकारे करू शकतो का आपण? नाही. तर ही जी जोडणी आहे याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, याला आपण म्हणतो एक सर जोडणी. म्हणजे पहिला टाईप जो आहे तो आहे एक सर जोडणीचा. त्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांनो रेझिस्टन्स इन सीरीज. याच्यावर परीक्षेत प्रश्न असतो बरं, परीक्षेत प्रश्न असतो आणि खास करून गणितीय प्रश्न असतो, म्हणजे न्यूमरिकल, न्यूमरिकल असतो. ठीक आहे, परीक्षेत यावर प्रश्न असतो शुअर शॉर्ट मॅक्सिमम. आता लेटेस्टमध्ये विचारला होता, आपण घेऊ. तर एकसर जोडणीमध्ये काय असते, तर आपण या पद्धतीने म्हणजे एकामागे एक रेझिस्टन्स जोडतो, एकामागे एक रेझिस्टन्स जोडतो. तर मग आपण एक डायग्राम काढूया विद्यार्थ्यांना की एकसर जोडणीमध्ये कसं सर्किट बनते. सर्किट एकसर जोडणीमध्ये असं बनते. ठीक आहे, म्हणजे या सर्किटमध्ये मी तीन रेझिस्टन्सेस आर वन, आर टू आणि आर थ्री हे एकामागे एक लावले, एकामागे एक लावले. ठीक आहे, ही जी बॅटरी आहे ही बॅटरी एवढं पोटेन्शियल डिफरन्स देत आहे व्ही व्होल्टचं. आणि सेकंड, या बॅटरीद्वारे या सर्किटमध्ये आय करंट निघत आहे. ओके, तर या अरेंजमेंटमुळे, याला एकसर जोडणी किंवा सिरीज रेझिस्टन्स, सिरीज कॉम्बिनेशन म्हणूया, या जोडणीमुळे काय इफेक्ट झाला या सर्किटवर ते आपण पाहूया. तर पहिला इफेक्ट जो असतो, पहिला इफेक्ट काय असतो की जर आपण एकसर जोडणीत रेझिस्टन्स जोडत गेलो तर या सर्किटमध्ये जो रेझिस्टन्स असते, रोध असते, तो ॲटोमॅटिक काय होते, वाढत जातो. म्हणजे असं समजा या सर्किटमुळे मध्ये आता तीन रेझिस्टन्स जोडले आहेत, या तीन रेझिस्टन्सच्या जोडण्यामुळे सर्किटमध्ये काय परिणाम झाला, तर या सर्किटचं टोटल रेझिस्टन्स, या सर्किटमध्ये जे टोटल रेझिस्टन्स आलं ते रेझिस्टन्स कसं असेल, तर या तीनही रेझिस्टन्सची काय सरळ सरळ बेरीज, तीनही वेगवेगळ्या रेझिस्टन्सची बेरीज म्हणजे यांचं टोटल रेझिस्टन्स. बेरीज म्हणजे कसं, उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ घेतो, समजा हा रेझिस्टन्स 2 ohms आहे, हा रेझिस्टन्स 3 ohms आहे आणि हा रेझिस्टन्स 5 ohms आहे. असं समजा वेगवेगळ्या व्हॅल्यूचे तीन रेझिस्टन्सेस आपल्याला दिसत आहे, रोध दिसत आहे. आता हे तीन लावले आणि मग याच्यामधनं करंट वगैरे पाठवलं. आम्हाला हे बघायचं आहे की या तीन रेझिस्टन्सला आपण एकसर जोडणीत जोडल्यामुळे आता इथे रेझिस्टन्सची किंमत काय असेल. तर तो म्हणतो की जेव्हा टोटल रेझिस्टन्स काढायला जाल
तर तिन्ही रेझिस्टन्सची बेरीज करा, 2 + 3 + 5 किती होईल विद्यार्थ्यांनो, 10 ओहम. म्हणजे आमच्या सर्किटमध्ये आता 10 ओहमचा रेझिस्टन्स आला. आमच्या सर्किटमध्ये आता काय झालं, 10 ओहमचा रेझिस्टन्स आला. ही पहिली गोष्ट, हा पहिला पॉईंट. रेझिस्टन्स काय असते, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किंवा टोटल रेझिस्टन्स वाढते, है ना, वाढताना दिसते आपल्याला. दुसरी गोष्ट की या ठिकाणी जो व्होल्टेज आहे, तुम्ही जर व्होल्टेज मोजायला गेलो, आपण व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स कशाने मोजतो, सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आहे हे कशाने मोजतो, किती व्हॅल्यू आहे त्याची, तर त्याच्यासाठी आपण पोटेन्शिओमीटर वापरतो, है ना, व्होल्टमीटर म्हणतो आपण त्याला. तर व्होल्टमीटर घेतलं आणि मी या दोन टोकामध्ये लावलं, असा हा व्होल्टमीटर घेतला, इथे लावलं या दोन टोकांमध्ये, म्हणजे R1च्या आजूबाजूला लावलं. होऊ शकते मी R2च्या आजूबाजूला व्होल्टमीटर लावतो, होऊ शकते मी R3च्या बाजूला आजूबाजूला व्होल्टमीटर लावला, तर आपल्याला असं दिसेल की या तीनही ठिकाणी व्होल्टेजची किंमत आम्हाला वेगवेगळी दिसेल. म्हणजे इथे V1, इथे V2 आणि इथे V3 दिसेल. म्हणजे सांगायची गोष्ट काय, पहिले व्होल्टमीटरने आपण सर्किटमध्ये कसं मोजतो बघा. आता ही बॅटरी आहे आणि हा सर्किट आहे, हा पोटेन्शियल डिफरन्स देत आहे. मला पाहायचं आहे की या बॅटरीद्वारे या सर्किटमध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स मिळतो. मी व्होल्टमीटर आणणार, त्याचे दोन टर्मिनल घेईल, इथे जोडून बा टाकेल आणि एक टर्मिनल इथे जोडेल. आता इथे जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू मला या दोन पॉईंटच्या दरम्यान असलेल्या व्होल्टेजची व्हॅल्यू मिळेल. पोटेन्शियल डिफरन्स या दोन पॉईंटमध्ये किती आहे ते माहिती पडेल. तर आपण काय केलं, या प्रत्येक रोधाच्या आजूबाजूचे दोन दोन पॉईंट सिलेक्ट केले आणि विभव अंतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मोजण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या, V1, V2, V3. मग आपण काय करतो, आणखी एक काम करतो, मग आपण या दोन टोकामध्ये पण विभव अंतर किंवा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे हे मोजण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी असा इथे सुद्धा एक व्होल्टमीटर लावतो. आम्हाला यांची या दोन टोकामधली जी व्हॅल्यू V मिळाली समजा, तर यावरून आम्हाला दुसरी एक गोष्ट माहिती पडते की जेव्हा आपण सिरीजमध्ये एक्सर जोडणीत रेझिस्टन्स लावतो तर पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवांतरची व्हॅल्यू या पद्धतीची असते, V1 + V2 + V3. म्हणजे समजा ही इथे लावलं तर मला 5 मिळते, इथे लावलं तर मला 2-3 मिळते, इथे लावलं तर मला 2 मिळते, 5-3-2. तर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ओव्हरऑल रेझिस्टन्स किती मिळेल मला, तर ते मिळेल 10. रेझिस्टन्स नाही, व्होल्टेज. यामध्ये 5, यामध्ये 3, यामध्ये 2, इतके व्होल्टचे आम्हाला व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स मिळतो आहे प्रत्येक रेझिस्टन्सच्या आजूबाजूला. पण जेव्हा आम्ही या पॉईंटवरून या पॉईंटवर मोजलं, म्हणजे टोटल व्होल्टेज मोजला, तर तो आम्हाला किती मिळेल, टोटल मिळेल 10 व्होल्टचा. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणणार ओव्हरऑल, की प्रत्येक रोधाच्या प्रत्येक रेझिस्टन्सच्या दरम्यानचा विभवांतर हा सारखा नसतो, विभवांतर वेगवेगळा असतो. पण सुरुवातीच्या बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंत जे पूर्ण व्होल्टेज मिळते ते व्होल्टेज म्हणजे प्रत्येक रोधाच्या दरम्यान मिळालेल्या व्होल्टेजची बेरीज, है ना. तर मधून आपण एक लक्षात ठेवायचं की एक्सर जोडणीमध्ये V1 + V2 + V3 आपल्याला मिळतं. समजायला थोडं कठीण आहे पण आय होप तुम्हाला समजलं असेल. हां ठीक आहे, एकदा रिप्लाय करा, एवढं जे सांगितलं ते समजलं का. से असतो स्टुडंट्स, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिसरा पॉईंट काय, तर तिसरा पॉईंट, दुसरा पॉईंट म्हणते विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक रेझिस्टन्समध्ये वेगवेगळा आहे, पण इथून जाणारा जो करंट आहे तो प्रत्येक वेळेस करंट सेमच राहील. म्हणजे या रोधामधूनही आय करंटच जाईल, या रोधामधूनही आयच जाईल आणि या रोधामधनं पण आयच जाईल. म्हणजे आय काय असते, आय कॉन्स्टंट असते.
कॉन्स्टंट असते, म्हणजे एक्सर जोडणीत आय म्हणजे विद्युतधारेची किंमत प्रत्येक रेझिस्टन्सच्या अक्रॉस काय असते, सेम असते. म्हणजे रेझिस्टन्स जेव्हा सिरीजमध्ये लावतो तर त्यामधून जाणारा इलेक्ट्रिक करंट हा प्रत्येकामधून जाणारा करंट इतकाच असतो, म्हणजे सेमच असतो. पूर्ण सर्किटमधून जितका वाहतो तेवढाच करंट काय असतो, प्रत्येक रोधातून वाहतो. हा तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. चौथा पॉईंट काय विद्यार्थ्यांनो, की जेव्हा कधी मला रेझिस्टन्स सर्किटमधला वाढवायचा असेल, मला जेव्हा रेझिस्टन्स सर्किटमधला वाढवायचा असेल तर मला काय, एक्सर जोडणीच करावी लागते. बघा, पहिले जेव्हा मी हा एकच रेझिस्टन्स लावला असता सर्किटमध्ये तर पूर्ण सर्किटचा रेझिस्टन्स किती झाला असता, तर तो फक्त 2 ओहमचा असता. पण मी जेव्हा याला सिरीजमध्ये 3 ओहमच्या रेझिस्टन्स लावला तर आता रेझिस्टन्स काय झाला, 2 अधिक 3 5 झाला. मी आणखी लावला 5 ओहमचा तर आता किती झाला, टोटल 10. म्हणजे मी एक्सर जोडणीत एक एक रेझिस्टन्स वाढवत जाईल तर माझा टोटल रेझिस्टन्स काय होत जाईल, कंटिन्युअसली वाढत जाईल. म्हणजे जेव्हा सर्किटमध्ये रेझिस्टन्स रोध वाढवायचा असते तेव्हा तिथे रेझिस्टर्स एक्सर जोडणीत किंवा सिरीजमध्ये लावले जातात. गॉट इट? हा चौथा पॉईंट आहे. काय, याचा वापर आपण करतो केव्हा, रोध वाढवण्यासाठी. म्हणजे परिपथात रोध वाढवायचा आहे तर आपल्याला एक्सर जोडणी करावी लागते. आणि मग लास्ट एक सिंपल आयटम आहे, पाचवा आयटम, की इथे जितकेही रोध तुम्ही लावले प्रत्येक रोधापेक्षा जास्त या सर्किटचा टोटल रोध राहील. म्हणजे काय, टोटल रोध काय घेतला आपण, हा एकूण रोध आहे ना, एकूण रोध, किंवा याला आपण टोटल रेझिस्टन्स म्हणू, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणू. तर हा की नाही, आर जो आहे हा आर वन पेक्षा जास्त राहील, आर आर टू पेक्षाही जास्त राहील आणि आर आर थ्री पेक्षाही जास्त राहील. बघा ना, आहेच ना, आम्हाला टोटल रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती मिळाली, 10 हा 2 पेक्षाही जास्त आहे, 3 पेक्षाही जास्त आहे, 5 पेक्षाही जास्त आहे, है ना. तो म्हणजे आम्हाला प्रत्येक वेळेस रेझिस्टन्स वाढलेला मिळेल एक्सर जोडणीत. हे 5 पॉईंट लक्षात ठेवायचे. लक्षात म्हणजे हे कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा तुम्ही, कारण परीक्षेत असा येऊ शकतो प्रश्न की एक्सर जोडणीत बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत किंवा असत्य आहेत सांगा, आणि मग तो स्टेटमेंट बनवून देईल. 5 पॉईंट आहेत, 2-3 स्टेटमेंट देऊन देईल, परीक्षेत प्रश्न बनतो. तर लक्षात काय ठेवायचं, रोध सगळ्या रोधांची बेरीज म्हणजे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बनते. व्होल्टेज काय असतो, प्रत्येक रेझिस्टन्समध्ये वेगवेगळा असतो पण प्रत्येकाची टोटल केली आपण तर या 2 पॉईंटमध्ये असणारा व्होल्टेज इतकी टोटल आपल्याला मिळते, है ना. आय कॉन्स्टंट असतो, विद्युतधारा प्रत्येक रोधातून सारख्या प्रमाणात जाते. हा केव्हा वापरतो एक्सर जोडणी, जेव्हा आपल्याला सिस्टमचा रोध वाढवायचा असेल, सर्किटचा रोध वाढवायचा असेल, रेझिस्टन्स वाढवायचा असेल तेव्हा. आणि परिपथात जे टोटल रेझिस्टन्स म्हणतं ते टोटल रेझिस्टन्स प्रत्येक रेझिस्टन्सपेक्षा जास्त असतं. तुम्ही म्हणाल हे असं काही सांगायची गरज नव्हती, हा पॉईंट आता अंडरस्टूड आहे. नाही, आपण जेव्हा समांतर बघू ना नेक्स्ट वरी, त्यामध्ये रोध कमी होते ते बघू आपण, उद्या बघूया ते. हे 5 पॉईंट लक्षात ठेवायचे आणि हा पॉईंट लक्षात ठेवायचा, याच्यावर न्यूमरिकल्स बनतात हा, ते आपण पाहूच न्यूमरिकल. हां, तर आता काही डाऊट असेल तर विचारा किंवा तुम्हाला प्रश्न असतील तर विचारा. येस स्टुडंट्स, विचारा. स्नेही विचारते करंट सेम असणार का, बिलकुल बिलकुल करंट सेमच राहील, करंट चेंज होणार नाही. सर एक जनरल क्वेश्चन, इलेक्ट्रिक मीटर मध्ये जे डिजिटल नंबर युनिट असते ते मोजतात काय, नंबर युनिट बिल जर कसे मोजतात. बिलकुल बिलकुल, आपण जे इलेक्ट्रिक मीटर वापरतो ना त्याला आपण एनर्जी मीटर म्हणतो.
तर त्या एनर्जी मीटरबद्दल मी तुम्हाला सांगेन, पण त्याची त्याच्याबद्दल मी न्यूमरिकल्समध्ये सांगणार आहे. नॉट टू वरी, तो न्यूमरिकल आहे. त्याच्यात काय कसं घेतलं जाते, युनिट्स कसे बनवतात, युनिट्सवर ते मग बिल कसे काढतात, है ना. ॲक्च्युली आपण असं म्हणतो ना की आम्हाला एवढं युनिट जळलं आमच्या घरचं, पण हा युनिट म्हणजे काय, है ना. तर ते किलो वॅट अवर असते, काय आहे ते. आणि त्याला आपण पॉवर म्हणू की त्याला पॉवरचा वॅटेज म्हणू की जूल म्हणू, म्हणजे एक्झॅक्टली युनिट काय आहे ते. तर ते ऊर्जा आहे विद्यार्थ्यांना, पण ते ऊर्जा कशी आहे काय आहे ते मी तुम्हाला कळवा सांगेन न्यूमरिकल्सच्या वेळेस. तर नॉट टू वरी विशाल, यू विल बी टोल्ड वेन वी डू न्यूमरिकल. ओके, डोमेस्टिक वायरिंग बद्दल सांगा. हो नक्की नक्की सांगू. आता आणखी थोडंसं की नाही, आपलं याच्यामध्ये परिपथातील जोडणी आहे, त्यानंतर जूलचा नियम पाहायचा आहे, मग ए सी डी सी जेव्हा सांगेल ना त्यावेळेस मी तुम्हाला घरगुती जोडणीबद्दल डिटेल सांगणार आहे. आपला जो डोमेस्टिक सर्किट असते ना ते सांगणार आहे. आता आपण म्हणजे आता बेसिकवरच आहो ना आपण. आता याच्यानंतर आपलं मेन डिटेलमध्ये जेव्हा जाऊ आपण तेव्हा तुम्हाला आणखी माहिती पडतील. नॉट टू वरी, नॉट टू वरी माय डिअर स्टुडंट्स. तर एक्सेल जोडणी क्लिअर झाली. ओके, तर मग आपण इथे थांबूया स्टुडंट्स. तुमचा क्वेश्चन नाही आहे तर थांबूया, बाकीचं आपण उद्या करूया. उद्या म्हणजे उद्या तर संडे आहे, मंडेला करूया. मंडेला या पुढचा डिटेल डिस्क्रिप्शन तुम्हाला देण्यात येईल. ओके देन, थँक्यू व्हेरी मच माय डिअर स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी, ज्यांच्या वतीने आपण एकत्रितरित्या येऊन सायन्सबद्दल डिस्कशन करतो आहे. तर थँक्स एव्हरीबडी, एन्जॉय युअर स्टडी, हॅव अ नाईस टाईम, हॅव अ नाईस वीकेंड, सी यू ऑन मंडे. बाय बाय बाय.